आषाढी एकादशी जवळ येते. शासनाने भूमिका घेतलेली आहे की वारकरी ह्यावेळेस चालत जाणार नाही, तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही वारकरी मंडळ पंढरपूरला भेट देतील आणि आपली श्रद्धा त्या ठिकाणी वाहतील. ही बैठक अजित पवार यांनी घेतली. घेताना त्यांनी सर्व वारकऱ्यांना एकत्र घेतलं नाही, तर फक्त पुणे विभाग, खान्देश विभाग आणि मराठवाडा विभाग यातलेच संस्थांना बोलवलं आणि विदर्भातल्या कुठल्याही संस्थांना बोलवलेलं नाही. पाच प्रतिनिधी संस्थांना परवानगी देण्यात आलेली आहे की त्यांनी पंढरपूरला जायचं. त्यामध्ये तीन पश्चिम महाराष्ट्रातली आहेत, एक खान्देशमधला आहे आणि एक मराठवाड्यामधला आहे. विदर्भामध्ये सुद्धा संतांची भूमी आहे. अनेक वारकरी चालत चालत पंढरपूरला येतात. यावेळेस त्यांची मागणी आहे की शासनाने दिलेला निर्णय हा आम्हाला मान्य आहे, परंतु ज्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातल्या काही संस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात जाण्याची परवानगी दिली आहे, तशाच रीतीने विदर्भातल्या संस्थांना सुद्धा प्रातिनिधिक जाण्याची परवानगी देण्यात आली. अजित पवार यांनी वारीमध्ये सुद्धा राजकारण केलं, विदर्भातल्या वाऱ्यांवरती अन्याय केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी याच्यात लक्ष घालून ताबडतोब हे जे विदर्भ आणि नॉन विदर्भ असं वारीच्या निमित्ताने डिव्हिजन झालेलं आहे ते तुरंत मिटवावं आणि विदर्भातल्या तीन किंवा चार संस्थांना, वारीतल्या संस्थांना जाण्याची परवानगी द्यावी ही विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो.